आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. देवी और सज्जनों, इस इमोशनल सीन के बाद वातावरण हो गया है गमगीन. इसीलिए शुरू करते हैं हमारा वो प्रोग्राम जिसमें आकाश है किंग और मुक्ता है क्वीन. बघितलं आकाश, म्हणून मला जावे बाप्पा आवडतात बाई. हे यांचं फार छान आहे. वातावरण कसं हलकफुलक करून टाकतात ना. चला सुरू करूया. चल ग. अरे समोर ठेवायचा फराळ कुठे आहे? हो मुक्ताच्या आवडीचं ठेवायचं ना. सगळं केलंय, सगळं तयार केलंय मी. आणलं बाई सगळं मुक्ताच्या आवडीचं आणलं. इथे बसेल का ग? हो आवडत ना तुला हे सगळं. काय हो, तुम्हाला काय माहिती मुक्ताला या सगळ्या गोष्टी आवडतात ते? कधी सून म्हणून तिच्यासाठी काही केलंय का? हा मुक्ता, तुला या सगळ्या गोष्टी आवडतात हे खरंच त्यांना माहितीये का ग? की उगाच थोपवतात तुझ्यावर. नाही रे, मी आकाशला विचारलं, त्यांनी सांगितलं तसं आणलं सगळं. अरे वा, चकल्या, चिवडा, करंजा आणि ते काय चॉकलेट. अरे वा आई, तुम्ही अगदी सगळं माझ्या आवडीचं आणलंय. हो ना. आणि आई, तुम्ही कोणाच्या बोलण्याकडे नका लक्ष देऊ. संपतराव, तुम्ही काहीतरी खेळाचं काहीतरी म्हणतो, त्या वस्तू आल्या का? आणलं हे. हळू. ए वहिनी, ओटीचं सामान कुठे आहे? हो हे काय बाई, इथेच ठेवलंय. अच्छा साडी खालीच आहे ना. अगं मग घ्या ना ताट भरायला. मी करते. फळ पण ठेव आणि तांदूळ ठेव. बस नारळ नारळ. विचारलं तुम्हाला मी का मध्ये मध्ये करताय? अग मी फक्त मदत कर. नकोय तुमची मदत, काही सांगायची गरज नाहीये. त्यांचं वय काय, कसं बोलतेस तू? हा वयाची मर्यादा पाळता येत नसेल तर निदान काळ वेळ बघून तरी बोलत जा. बोलताना काय बोलतेस ते? आता या क्षणी तमाशा करायचा का तुला? अहो असू दे, तुम्ही शांत व्हा, चिडू नका बाई. वा काय वाढलाय हो समजूतदारपणा. उशिरा आलेलं शहाणपण. कधी सुनेला तुमच्या घरात तरी घेतलं का हो? तिचं डोहाळ जेवण करायला तुमच्याकडे तुमचं हक्काचं घर पण नाहीये. कुठे करताय डोहाळ जेवण तिचं? तिच्याच माहेरी. आश्रिता सारखं राहून हे असं कर तसं कर असं सांगण्याची मिजाज करण्याचं धाडस कुठून येतो?
वृंदा ताई तू तर गप्पाच बस. ताई ती गप्प बसेल पण मी नाही बसणार. ताई अगं किमान माझ्या डोहाळे जेवणाच्या दिवशी तरी मनातला राग बाजूला ठेव. मुक्ता अगं मी राग बाजूला ठेवलाच आहे पण ह्यांना समजायला नको. अगं वृंदा मी म्हणजे वयाच्या अधिकाराने मी मला माहिती आहे चार गोष्टी म्हणून सांगत होते तुला. नका दाखवू वयाचा अधिकार तर इथे दाखवूच नका. वय वाढल्यानंतर जो समजूतदारपणा तुमच्यामध्ये दिसायला हवा तो तर कधीच दिसला नाही हो. काही माणसांचं कसं होतं ना नुसतं वयच वाढतं माणूस पडून घडायचं राहूनच जात त्यांचं. काय ग वृंदा हे हे जे बोलतेस ते सगळ्यांनाच लागू होतं ना. नाही आता तू जे आशाला तर नाही ना बोलतेस ते तुला सुद्धा लागू होतो ना ग नाही का. आता अशाला तर काही बदलले आहेत पण तू दिवसेंदिवस तुझी माणुसकी विसरत चालली आहेस. बघ ठीक आहे असो आता या आनंदाच्या क्षणी मला कुठलाही वाद नको आहे लक्षात ठेव. मलाही नकोय म्हणून या डोहा जेवणामध्ये एकतर ही असेल नाहीतर मी असेल. ताई अगं असं कसं बोलतेस तू मला माझ्या डोहाळ्या जेवणात तुम्ही दोघी हव्यात. तू ताई आहेस माझी आईसारखं केलंयस तू सगळं माझ आणि त्या माझ्या सासूबाई आहेत होणारा बाळाच्या आजी आहेत त्या नावापुरती आजी. ताई अगं आता खूप बदलल्यात त्या सगळ्यांची खूप काळजी घेतात आणि मला खात्री आहे त्या जशी मला माया लावतात तशीच माझ्या बाळालाही लावतील. वेगळी माया आहे ती आणि हे ठरवणार कोण तू. बरोबर आहे ताई तुझ वृंदाताई हे तू नको ठरव. वेळ आली ना की ते ठरवेन मी. काय दिवस आले ज्यांच्यासाठी राब राब राबले त्या दोन बहिणी माझ्याच विरुद्ध उलटल्यात. नको नको ओवी वृंदा भांडू नका तुम्ही. हे बघ तू तुला हवं तसं कर. हा माझी काही ना नाही बाई खरंच नाहीये म्हणजे मला फक्त ना मुक्ताचं डोहा जेवण व्यवस्थित पार पडावं एवढीच इच्छा होती.